प्रेक्षकगृहातील प्रेक्षक महापौर साहेब, आज तुमच्याबद्दल बोलताना खूप आनंद वाटत आहे. आमची पहिलीच वेळ आहे की यामध्ये आम्ही निवडून आलेलो महिला असताना मला असं म्हणतो असं वाटतं की आज मी जे सभागृहामध्ये तुमच्या सर्वांचं जे अभिनंदन तुमचं करताय, मला पहिल्यांदा असं वाटत होतं की विरोधकी किती विरोधकांनी तुमच्याबद्दल बोलतात नेहमी, तेव्हा मला वाटत आमच्या महापौराबद्दल एवढे कसे काही लोक विरोधक बोलतात, त्यावेळी वाईट वाटायचं. पण आज तुमच्याबद्दल त्यांच्या चांगल्या भावना ऐकून पहिलं मला त्यांचाही धन्यवाद मानायचं आहे की तुमच्याबद्दल एवढे चांगले विचार त्यांनी आज इथे मांडले. आम्ही प्रथमच इथे निवडून आल्याबद्दल या सभागृहात कसं वावरावं किंवा काय बोलावं याचं कुठल्याही प्रकारचं माहिती आम्हाला नव्हती. ती माहिती एकतर माझे माजी नगरसेवक शेट्टी साहेबांतर्फे मला भेटत होती आणि त्यानंतर महापौरपद म्हणजे काय असतं हे आम्ही इथे आल्यावरती जाणवलं. आणि असं वाटतं की महापौर कसे असावे हे एक चांगलं उदाहरण तुमच्याकडून सगळ्यांनीच घेतलं पाहिजे. कारण की आम्ही तुमच्या सभागृहात तुमच्या ऑफिसमध्ये कधीही आलो तर आम्हाला कधीही असं भीती वाटत नाही की बाबा महापौर साहेबांवर काय बोलायचं. आमच्या आधी तुम्हीच आम्ही आला अभिनंदन करता कधी पण आलो की. आणि त्याचबद्दल मला असं सांगायचं वाटेल की कुठल्याही प्रकारचा अभिमान नसणारे महापौर म्हणून तुम्ही आहात, त्यामुळे तुमचे मी अभिनंदन करते. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की नेहमीच तुम्ही आम्हाला मोलाची माहिती दिली आहे की तुम्ही सभासद म्हणून तुमचे किती महत्वाचे अधिकार आहेत किंवा तुम्ही आज सभापती झालात तर तुमचे काय अधिकार आहेत, तुम्ही कसं वागलं पाहिजे याची पूर्ण माहिती तुम्ही आम्हाला नेहमी दिली आहे. आणि यापुढेही तुम्ही आम्हाला याबद्दल मार्गदर्शन कराल अशी मी आशा व्यक्त करते. तसेच उपमहापौर लाड साहेबांबद्दल बोलताना मला असं त्यांच्या आणि आमचा जास्त परिचय नसला तरी मला असं बोलावं वाटेल की जेव्हा आपला बाबासाहेब आंबेडकरांचं हे मानण्याबद्दल जेव्हा मध्ये भाषण झालं होतं ज्यावेळेला आपल्या इथे त्यांच्यामध्ये ग्रेनाइट लावायचं आणि याच्यावरनं जेव्हा एक भाषण मी उपमहापौर साहेबांचं ऐकलं होतं त्यामुळे त्यांचे विचार मला माझ्यापर्यंत पोचले होते की त्यांचं व्यक्तिमत्व आहे किती चांगलं आहे त्यामधूनच दिसून येते. तर तुम्ही महापौर आणि उपमहापौर या दोघांना मी माझ्या वॉर्डतर्फे आमचे माजी नगरसेवक सुरेश शेट्टी साहेबांतर्फे आणि माझ्यातर्फे तुम्हाला तुमच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा देते आणि थांबते. थँक्यू सर.